आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीच्या प्रवाशांना अर्थात एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करण्यासाठी महिलांना 50% तिकीट सवलत दिल्यामुळे अर्थात अर्ध्या तिकिटात सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून प्रवासाची सूट दिल्यामुळे महामंडळाच्या एसटी बस मध्ये महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला राज्यभरातील महिलांचा फार मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या दिवसाला राज्यभरातून सरासरी 14 लाखांपेक्षा जास्त महिला अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करीत आहेत. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून मोफत म्हणजे फ्री प्रवासाची सुविधा दिलेली आहे व तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली जाते. स्वस्त, कमी खर्चिक आणि सुरक्षित प्रवास म्हणून अनेक जण महामंडळाच्या एसटी बस मधून प्रवास करण्याला आपली प्रथम पसंती देतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या 5000 डिझेल बस गाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात LNG या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर होणार आहे. त्यासाठी किंग्स गॅस कंपनी सोबत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. महामंडळाच्या या नवीन प्रणालीद्वारे महामंडळाच्या इंधन खर्चात वर्षाला 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यासोबतच एसटीच्या प्रवाशांना देखील कमीत कमी तिकीट दरात पर्यावरणपूरक एसटी बसेस मधून मस्त आरामदायी प्रवास करता येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. प्रवाशांसाठी आता दुसरी चांगली व आनंदाची बातमी पाहूया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने 5150 नवीन एअर कंडिशन म्हणजेच वातानुकूलित ई बस गाड्या खरेदी करण्याचा मोठा दिलासादायक व चांगला निर्णय घेतला आहे. या सर्व नवीन लक्झरी एअर कंडिशन बसेसना अत्यंत माफक तिकीट दर आकारण्यात येणार आहे. म्हणजेच प्रवाशांना कमीत कमी तिकीट भाड्यामध्ये या नवीन अलिशान आरामदायी लक्झरी बसेस मधून राज्यभर प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता 5150 नवीन ई बस गाड्या दाखल होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अलीकडेच मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी वातानुकूलित AC नवीन ई बसेसचे लोकार्पण देखील करण्यात आलेले आहे. ठाणे येथील खोपट बसस्टँडवर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5150 एअर कंडिशन ई बसेस साठी राज्यातील 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशन निर्माण केली जात आहे. 34 आसनी वातानुकूलित ही बसेस बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी पासून बोरीवली ठाणे नाशिक या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बसगाड्यांचे तिकीट भाडे सध्याच्या AC म्हणजे हिरकणी बसेस इतकेच असणार आहे. प्रवाशांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी म्हणजे या नवीन एअर कंडिशन लक्झरी आरामदायी ई बसेस मध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे. तर 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% तिकीट सवलत म्हणजेच हाफ तिकिटात प्रवास करता येईल. तर 75 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकिटात सवलत म्हणजेच मोफत फ्री मध्ये या बसेस मधून राज्यभर प्रवास करता येणार आहे. या नवीन लक्झरी ई बसेस टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू करण्यात येणार आहेत. या बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांना स्वस्त तिकीट दरात एअर कंडिशन नवीन ई बस गाड्यांमधून आरामदायक प्रवास करता येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.